राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार केलाय. अधिकारी योगेश राठोड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. बदलापूर शहरात मागील काही दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता. या विरोधात प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं. हा प्रश्न सोडवल्याने महावितरण अधिकाऱ्यांचे यावेळी सत्कार करून आभार मानण्यात आले. जांभूळ परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवल्याने बदलापूर पश्चिमेच्या महावितरण ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. या सत्कार सोहळ्यावेळी प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, हेमंत यशवंतराव, संजय कराळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. गेले भरपूर वर्ष बदलापूरच्या नागरिकांना लोडशेडिंगचा त्रास होत होता. तो लोडशेडिंगचा त्रास लहान मुलांना, वृद्धांना, जे आजारी लोक आहेत त्यांना होत होता आणि सर्वसामान्य नागरिकांना होत होता. रात्री लाईट गेल्यानंतर सर्व लोक घराच्या बाहेर रस्त्यात उभे राहत होते आणि एवढा मानसिक त्रास होत असताना जे चाकरमानी बदलापूरचे आहेत ते सकाळी कामावर जर रात्री दमून येतात आणि रात्री झोपेमध्ये जर लोडशेडिंग झाली तर त्यांना झोपसुद्धा लागत नव्हती आणि झोप न लागल्यामुळे ते रस्त्यावर उतरत आणि असा हा मानसिक त्रास, जो त्रास शारीरिक त्रास मानसिक त्रास सर्व त्रास होत सर्व बदलापूरच्या नागरिकांना होत होता आणि यावर उपाय म्हणून महावितरणने जो आता नवीन ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे जांभूळमध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे, त्याच्या गेले 35 दिवस हे कर्मचारी 250 कर्मचारी हे रात्रंदिवस काम करून त्यांनी हा ट्रान्सफॉर्मर बसवला आणि लोड शेड्यूलतून बदलापूरला मुक्त केलं. त्याबद्दल त्यांचं ऋण फेडण्यासाठी, बदलापूर नागरिकांच्या वतीनं त्यांचं ऋण फेडण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो आणि आम्हाला आम्ही त्यांचं यथोचित सत्कार केला की एखादं काम ज्यावेळेला लोडशेडिंग होत होतं त्यावेळेला आमचे देशमुख साहेब असतील किंवा सर्व कार्यकर्ते आंदोलनं करत होतो आणि आमचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात दिसली गेली आणि लोकांनी त्याचा एवढा हे घेतला, MSEBनी वाटलं की आपण आणि काही कर्मचारी जे ते बदलापूरमध्येच राहणारे आहेत त्यांनासुद्धा अनुभव येत होता की आपण जर लाईट गेल्यानंतर काय परिस्थिती असते आणि ही परिस्थिती होती. याच्यातून आम्हाला त्यांनी सुखरूप बाहेर काढलं आणि त्यांनी सांगितलं की पुढील 10 वर्ष या बदलापूरकरांना लोडशेडिंगचा त्रास होणार नाही आणि अजून त्यांचे जून जुलैमध्ये अजून 2 ट्रान्सफॉर्मर येणार आहेत आणि त्याच्यातून तर मग विचार येणार का बदलापूरमध्ये लोडशेडिंग होणार नाही. बघा, 7 ते 8 महिन्यापूर्वी एक आंदोलन झालं होतं, ते आंदोलन चांगलं प्रसिद्धीस पावलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त प्रसिद्धीचे काम करत नाही तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतो आणि आता 1 महिन्यापूर्वीही आम्ही सन्माननीय काणेसाहेबांचे मुख्य अभियंते यांची खुर्ची बाहेर काढली. तो उद्देश मला त्यांना दिवसण्याचा किंवा त्यांचा काही करायचा नसतो. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये असू द्या किंवा नसू द्या, आमचं प्रशासनाचे नातं सासूचं सुनेचं जसं असते तसं असते. म्हणजे तुझ्यामधून करमेना तुझं माझं जमेना, म्हणजे यांनी जर चांगलं काम करलं तर आम्ही त्यांना सत्कार करू आणि त्याने का जे कुठं चुकले ते त्यांना आम्ही निवेदन देतो, पहिले समजून सांगतो, फोन करतो, नसेल तर मग त्यांच्या खुर्च्या बाहेर करतो, तोडफोड करतो. कारण मी आंदोलनातून तयार झालेलं आहे, कार्यकर्ता आहे. आज त्यांनी खरोखर एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे कारण की ते लोकं 35 दिवस उन्हात रात्र दिवस काम करत असताना, तुम्ही आपण रात्री झोपेत असताना 15 मिनिट लाईट जरी गेली तरी किंचाळत असतो. आता वस्तुस्थिती लोकांना समजलेली आहे. 50 KV MVAचं एक मोठं ट्रान्सफॉर्मर छत्रपती संभाजीनगरहून मागवलेलं आहे आणि काही अंशी का म्हणे ना, सगळ्यांच्या श्रेयामुळे बदलापूर वेस्टचा जो लाईट जाण्याचा जो प्रॉब्लेम होता की मी जे किंचाळून सांगत होतो की ग्रामीण हॉस्पिटलमध्ये 2 दिवसाचं 4 दिवसाचं बाळ हे गरमीनं किंवा उष्णतेनं म्हणजे खूप त्रास तिथं त्याला सोसावा लागत होता. डिलिव्हरी झालेली आई बहिणी असू द्या, त्यांना त्रास होता. रात्री बेरात्री 2 वाजता लाईट जात होती, लोक रस्त्यावर असत. हा त्रास काही अंशी या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, या MSEBच्या स्टाफमुळं, टेक्निशियन स्टाफमुळं, कुठले जे इंजिनियर असतील सगळ्यांना या गोष्टीचं श्रेय आहे. आम्ही आमचं काम फक्त जनतेचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्याचं काम करतो आणि त्यांनी हे प्रश्न सॉल्व्ह केल्याबद्दल मी समस्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवाराकडनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो.